बहुजन संघटक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण EWS आरक्षणाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 7 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षणाच्या संदर्भात निर्णय दिला. या EWS आरक्षणाच्या संदर्भात मध्ये सुप्रीम कोर्टापुढे 3 विषय होते, 3 मुद्दे प्रामुख्याने पॉइंट होते, जे खास करून संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरची पायमल्ली होत नाही ना, या अनुषंगाने 3 मुद्दे त्याच्यामधली आली होती. की एक, की आर्थिक आधारावर जर आरक्षण दिल्या जात असेल तर बेसिक स्ट्रक्चर जी संविधानाचं रचनेमध्ये जे मूलतः रचना आहे त्याची तर त्याच्या विरोधात तर जात नाही. दुसरा एक जो मुद्दा होता की ज्या विना अनुदानित संस्था आहेत त्या संस्थांमध्ये राज्यांना विशेष तरतूद, ऍडमिशनच्या संदर्भामध्ये विशेष तरतूद करता येऊ शकते का. आणि तिसरा मुद्दा होता की जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहेत, म्हणजेच अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्ग यांना या आर्थिक दुर्बल घटकांच्या पासून वेगळं ठेवता येतं का. असे 3 मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या पुढे विचाराधीन होते. भारताचे जे अटर्नी जनरल आहेत वेणुगोपाल, सरकारतर्फे या बाजू मांडताना हे सांगितलं की या गोष्टीचा जर विचार केला तर ते बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जात नाही आणि सुप्रीम कोर्टाने ते ग्राह्य धरावं. सामाजिक न्याय विभागाने आर्टिकल 46 मुद्दा समोर केला आणि 46 मध्ये असं म्हटलं, 46 हवाला देऊन असं म्हटलं आहे की राज्यांना सरकारला वीकर सेक्शन्सच्या संदर्भामध्ये तरतूद करण्याची प्रोव्हिजन आहे, ती डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे, ती जस्टिफिएबल नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भामध्ये निर्णय घेता येऊ शकतो. तर हे सुप्रीम कोर्टाचं जे EWS आरक्षण आहे, आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं जे आरक्षण आर्थिक आधारावर दिलं गेलं आहे, याची सखोलात चर्चा करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला मंडल आयोगाच्या संदर्भात जी काही खटला सुप्रीम कोर्टापुढे होता त्यात 9 जजेसचं बेंच होतं, त्याच्यातले काय निष्कर्ष होते ते मी मांडतो. आणि आत्ता या EWSच्या संदर्भामध्ये जी खास करून माध्यमामध्ये चर्चा केली जात आहे ती अशी की जे सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश आहेत आणि दुसरे एक न्यायाधीश आहेत भट, यांनी काही पूर्णता मान्यता या निर्णयाला दिलेली नाही आहे. पण मित्रांनो, जर आपण त्या जजमेंटचा जर विचार केला, जजमेंटची कॉपी वाचली, तर आपल्याला असं दिसेल खरं पाहता या निर्णयाचे 2 भाग करता येतील. पहिला भाग आपल्याला असं बघता येईल की ज्याच्यात आर्थिक आधारावर आरक्षण देता येऊ शकते का, तर याच्यात 5ही न्यायाधीशांनी मान्यता दिली आहे की आर्थिक आधारावर आरक्षण देता येऊ शकते. दुसरा मुद्दा, दुसरा भाग जर याच्यात विचार केला तर जे आरक्षित वर्ग आहे म्हणजेच शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अदर बॅकवर्ड क्लासेस यांना या गरिबीच्या श्रेणीतून वगळता येऊ शकतं का, तर याच्यामध्ये सरन्यायाधीश आणि भट यांनी मतभिन्नता व्यक्त केली आहे, डिसेंट व्यक्त केला आहे. पण माध्यमांमध्ये खास करून याची चर्चा जी होत आहे की सरन्यायाधीशांनी याला काही मान्यता दिलेली नाही. तर जसं मी म्हणालो की मंडल कमिशनच्या केसमध्ये ज्याला इंदिरा शाने केस, इंदिरा शाने वर्सेस युनियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, त्या केसमध्ये 2 निष्कर्ष मी आपल्या पुढे मांडतो की त्यात आरक्षण 50%पेक्षा जास्त नसावे हा एक कन्क्लुजन त्याच्यामध्ये ड्रॉ केला गेला आहे. दुसरं, आर्थिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये ही काय पहिलीच तरतूद नाही, पहिलेच प्रयत्न सरकारने केलेले नाहीत, भाजपा सरकारने केलेले नाहीत, नरसिंह राव सरकार जेव्हा होतं तेव्हा सुद्धा असा एक नोटिफिकेशन नरसिंह राव सरकारने काढलं होतं 25 सप्टेंबर 1991 तर त्या नोटिफिकेशन हे घटनाबाह्य आहे, ते अवैध आहे आणि म्हणून ते रद्द करण्यात येते असं सुप्रीम कोर्टाने मंडल केसमध्ये सांगितलेलं आहे. कारण आर्थिक दृष्टिकोनातून
कुठलीच तरतूद संविधानात नाही असं सुप्रीम कोर्ट मंडल कमिशनच्या केसमध्ये म्हटलं गेलं आहे. मग ही का आलं परत? तर सारे फसाद की जड ही काँग्रेस ही आहे. आपण बीजेपीला शिव्या देतो, मोदीला शिव्या देतो, पण युपीए सरकारमध्ये एक कमिशन नेमला गेलं होतं, सिन्हा कमिशन, जे मेजर रिटायर्ड होते, आणि त्या कमिशनच्या रिकमेंडेशन मध्ये आर्थिक आधारावर आरक्षण दिला गेला पाहिजे याची शिफारस होती. आणि त्या शिफारसीमध्ये आणखी एक मुद्दा होता की जे टॅक्सेबल इन्कम आहे, त्या टॅक्सेबल इन्कमच्या खाली ज्यांची आर्थिक उत्पन्न आहे, त्या अशा आर्थिक दुर्बल घटकांना, खास करून सवर्णांना आरक्षण दिला गेला पाहिजे असं रिकमेंडेशन त्या सिन्हा कमिटीमध्ये होतं. आणि त्या आधारावर आपल्याला 2019 मध्ये घटना दुरुस्ती 2019 ला 103वी घटना दुरुस्ती आपल्याला झालेली दिसते. आणि त्या घटना दुरुस्तीचा आधारावर सुप्रीम कोर्टाने हे जे 3 मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या पुढे चर्चेला होते त्या याच्यावर निर्णय दिला. आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आता मंडल कमिशनमध्ये हे जे 2 निष्कर्ष दिले गेले होते त्यातला जो पहिला निष्कर्ष आहे की आरक्षण हे 50% पेक्षा जास्त नसावे. खरं पाहता मंडल कमिशनच्या आधी पण बालाजीच्या केसमध्ये एका चतुर ब्राह्मण न्यायाधीशांनी सुद्धा ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसला 50% जास्त आरक्षण असं द्यावं हे अशी तरतूद आधीच केलेली आपल्याला दिसून येते. ही आता 50% जास्त ओलांडलेली मर्यादा आहे का? सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासच्या आरक्षण 50% मर्यादित आहे, बाकी जो काही वर्ग आहे त्याच्यासाठी तो 10% आरक्षणाची तरतूद आहे. आणि म्हणून मग आणखी जे मुद्दे समोर येत आहेत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातले त्याची चर्चा आपण नंतर करू. पण आर्थिक आधारावर हे 50% जास्त जी तरतूद दिली गेली आहे का, हे घटनेबाह्य आहे का? तर हे घटनाबाह्य आहे, बेसिक स्ट्रक्चरच्या बाहेरचं आहे, हे आपल्याला याच्यात प्रामुख्याने विचार करावा लागेल. दुसरं संविधानामध्ये दुसरं एक आर्टिकल आहे, आर्टिकल 141, ते असं म्हणतं की संविधानाच्या किंवा सुप्रीम कोर्टाने जे जे काही न्यायनिवाडे दिल्या जातात त्या न्यायनिवाड्यांमध्ये त्या निकालांमध्ये समजा रिझर्वेशनचा ज्युरिस्प्रुडन्स आहे, आरक्षणाचं न्यायशास्त्र आहे, त्या आरक्षणाच्या न्यायशास्त्रामध्ये सातत्यता बाळगली पाहिजे, त्याच्यामध्ये विसंगती नको. पण मंडल कमिशनचा निर्णय आणि आत्ता दिलेला निर्णय याच्यामध्ये विसंगती असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे नीतीधोरण, नियम, विवेक हा सगळा बाजूला ठेवून सुप्रीम कोर्टाने आपल्या जातीय वर्गाच्या हितसंबंधा संदर्भामध्ये निर्णय आपल्याला दिलेला दिसून येतो. दुसरं जे निष्कर्ष आहे ज्याच्यात 10% आरक्षणाच्या संदर्भामध्ये आधीच निवाडा दिला होता, 9 जजेसच्या बेंच दिला होता, तो आता 5 जजेसच्या बेंचनी ओव्हररूल केला. किती विसंगती आहे ती बघा. जर 10% आरक्षणाच्या संदर्भात आर्थिक दृष्टिकोनातून आधीच 9 जजेसच्या बेंचनी याला खारिज केलं असेल, याला रद्दबादल केलं असेल, याला अवैध ठरवलं असेल, तरी सुद्धा 5 न्यायाधीशाच्या खंडपीठ याला वैध ठरवत आहे. ही बदमाशी. हे संविधानाच्या घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली आहे. मग ते आर्टिकल 14 असेल, आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 16 असेल, या फंडामेंटल राईट्सची पायमल्ली, सामाजिक न्यायाची पायमल्ली या निर्णयातून झालेली आपल्याला दिसून येते. जो काही बदल घटनेमध्ये केलेला आहे त्यात आरक्षण द्यावं एवढाच बदल आहे, 50% तरतूद रिमूव्ह केली गेली आहे का? तर नाही. त्याच्यामुळे हा निर्णय या मूलभूत तत्वाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जातो असं आपल्याला दिसून येईल. दुसरा एक जो महत्वाचा मुद्दा आपण या निर्णयाच्या संदर्भामध्ये आणखी विचारात घेतला पाहिजे तो हा
सगळेच राजकीय पक्ष या निर्णयाचे स्वागत करतात. खाली एक दोन पक्ष असतील जे याच्या विरोधात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांनी याच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार मनुस्मृतीचं मागच्या दरवाज्यातून एंट्री होत आहे का? तर एंट्री होत आहे. आर्टिकल 14 विरोधात हा निर्णय असं ते सांगतायत. सीपीआयनी या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. पण बाकी सगळेच राजकीय पक्ष, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दुसरे इतर पक्ष असतील, या सगळ्या पक्षांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे. ठामपणे जर कोणी याच्या विरोधात भूमिका घेतली असेल तर ते डीएमकेनी आपल्याला केलेली दिसते. डीएमकेचे जे स्टॅलिन आहेत ते ट्विट करून असं सांगतायत की रिझर्वेशन हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. हे सामाजिक न्यायासाठी हक्क आहेत. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड लोकांसाठी हा सामाजिक न्यायाचा रिप्रेझेंटेशनचा कार्यक्रम आहे, रिप्रेझेंटेशन आहे, अशी भूमिका डीएमकेनी आपल्याला प्रामुख्याने इथे घेतलेली दिसते. पण सगळेच पक्ष, मग ते कम्युनिस्ट असतील, ते सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतायत. आणि काँग्रेस तर याच्या पुढे जाऊन असं म्हणताय की हे निर्णय, हा निर्णय आमचीच पैरवी आहे, आम्हीच याच्यामध्ये पुढाकार घेतलेला. तेव्हा भारतभरामध्ये ज्या यात्रा सुरू आहेत तर या आरक्षित वर्गांनी सुद्धा भूमिका घेण्याची गरज आहे की जर काँग्रेस हा तुमच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात असेल तर या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं, या यात्रेचं स्वागत करायचं की नाही जात्रं. नाहीतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मी पण चालणार, मी पण चालणार अशीच भाषा सगळे करताना दिसतात आणि दुसरीकडे संविधान बचावचे मोर्चे सुद्धा लावतात. त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय पक्षाचा दुटप्पीपणा, ढोंगीपणा आपण या निर्णयाच्या माध्यमातून ओळखला पाहिजे असं. हे निर्णय जर आपण वाचले तर आपल्याला, आणि या राजकीय पक्षाची भूमिका जर घेतली तर आपल्याला दिसून येईल. दुसरा, जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे आरक्षणाचे मुद्दे उपस्थित होते किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा होत होती किंवा जे काही खटले रिझर्वेशन इन प्रमोशन असेल किंवा विद्यापीठातल्या रोस्टरच्या संदर्भातले मुद्दे असतील, जे 200 रोस्टर वरून 13 पॉईंट रोस्टर आलं, या सगळ्या हे सगळे प्रश्न जेव्हा 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 सुप्रीम कोर्टाच्या पुढे होते तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्टाने 3 प्रमुख मुद्द्यांची उपस्थिती या सगळ्या याचिकाकर्त्यांच्या पुढे मांडली, सरकार पुढे मांडली. काय ते 3 मुद्दे होते? की ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन, की हा जो वर्ग आहे, या वर्ग जे काही वर्ग आरक्षण मागतो आहे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व शैक्षणिक आणि नोकऱ्याच्या संदर्भामध्ये आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा, या संदर्भामधला मागासलेपणाचा परिणामकारक डेटा सरकारने सादर केला आहे का की सरकारने गोळा केला आहे का. आणि तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे त्यांच्या एफिशियन्सीचा, एफिशियन्सी आणि ऍडमिनिस्ट्रेशन, असे 3 मुद्दे. जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टापुढे होता तेव्हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने हे 3 मुद्दे या संदर्भात उपस्थित केले आहेत का, आणि सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कुठला डेटा सुप्रीम कोर्टात सादर केला. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की देशभरातल्या कुठल्याही विद्यापीठांमध्ये जर आपण गेलो तर प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर या सगळ्यां याच्यामध्ये सो कॉल्ड जनरल कॅटेगरीचेच लोक आहेत, उच्चवर्णीयच लोक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे जर आपण काही दिवसापूर्वी जे आरटीआयच्या माध्यमातून माहिती समोर आली होती तिथे जर आपण विचार केला, त्या माहितीचा जर आधार घेतला तर 95% प्रोफेसर, 97% असोसिएट प्रोफेसर आणि 96% असिस्टंट प्रोफेसर हे जनरल कॅटेगरीमधलेच आहेत. देशभरामध्ये जे काही सेक्रेटरी
सेक्रेटरी आहेत, या सेक्रेटरी मध्ये कोण आहेत हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही कुठल्याही विभागाच्या वेबसाईट वर जाऊन बघा, त्यांची नावं बघा, तुमच्या लक्षात येतील की हे कुठल्या वर्गातले आहेत. मग ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन यांचं नाही आहे का? ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. पण मग हा जनरल कॅटेगरीमधला डेटा जर सरकारनी सुप्रीम कोर्टापुढे मांडला असेल, तर मग इतर जाती धर्मांच्या संदर्भातला डाटा गोळा करायला आणि तो मांडायला सरकारला का त्रास होत आहे? जातीच्या आधारावर जनगणना करून घेण्यासाठी गृहमंत्री आणि प्रधानमंत्री का नकार देत आहेत? जर हा सगळा डेटा सुप्रीम कोर्टानी जनरल कॅटेगरीच्या संदर्भामधला मांडला असेल, तर बाकीच्या जातीच्या संदर्भात, जमातीच्या संदर्भामध्ये तो डाटा मांडावा. त्याच्यात गडबडी सरकार का करतात की त्याच्यावर का ना हरकत घेता? हा महत्वाचा मुद्दा आरक्षित वर्गानी आपापल्या जनप्रतिनिधींना विचारावा. आपण ज्या प्रभागात, आपण ज्या विभागात राहतात, तिथल्या प्रभागामध्ये, तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही तुमच्या खासदारांना विचारलं पाहिजे की ते आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाला सपोर्ट करतात की विरोध करतात. ते जर सपोर्ट करत असतील तर तुमच्या न्याय हक्कासाठी ते प्रतिनिधी म्हणून उभे राहतील काय? तो पक्ष तुमच्या न्याय हक्कासाठी उभे राहणार आहेत का? कारण ही ज्युडिशियरी, ही न्यायपालिका, न्यायपालिकेमध्ये कुठलंच आरक्षण विचारात घेत नाही. आजच नवीन सरन्यायाधीशाची नियुक्ती झालेली आहे, त्यांचं अभिनंदन. पण त्यांचे वडीलही सरन्यायाधीश होते, तेही सरन्यायाधीश आहेत. कदाचित त्यांचा मुलगाही सरन्यायाधीश एका वेळेस होईल. पण हा जो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे, याला प्रतिनिधित्व या ज्युडिशरीमध्ये भेटणार आहे का? जर याला प्रतिनिधित्व या ज्युडिशरीमध्ये भेटणार नसेल, तर ही ज्युडिशरी सामाजिक न्यायासाठी तुमच्या बाजूने उभी राहणार आहे का? आपण पार्लमेंटचा पण विचार करू. पार्लमेंटमध्ये साधारणतः 130-131 शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे खासदार आहेत. इतर मागासकीय वर्गांना किती पक्ष आमदारकीचे आणि खासदारकीचे तिकीट देतात हे तुम्हाला कल्पना आहे. या 548 पैकी जर आपण विचारात घेतले तर 131 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, आणि खूप खूप गोडाबेरीज केली तरी 100च्या वर इतर मागासकीय वर्गाचे जाणार नाहीत. म्हणजे 548 पैकी 230 हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटीमधून येतात, आरक्षित वर्गातून येतात. त्यांना किती संधी आहे आपलं मत संसदेमध्ये व्यक्त करायला हे आपण पाहतच आहात. तेव्हा पार्लमेंटमध्ये तुमचं प्रतिनिधित्व असलं तरी तुमच्याकडे मेजॉरिटी नाही, ज्युडिशरीमध्ये तर तुमचं प्रतिनिधित्वच नाही. त्याच्यामुळे सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी ना राजकीय पक्ष तुमच्यासोबत आहे, ना इथली ज्युडिशियरी तुमच्यासोबत आहे. आणि म्हणून जे पक्ष संघटना आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्यांच्यासोबत या आरक्षित वर्गाने याच्या पुढे गेलं पाहिजे. अन्यथा सामाजिक न्यायासाठी त्यांच्या सोबत कोणीच उभं राहायला तयार होणार नाही ही परिस्थिती आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून, दुर्बल घटकाच्या आरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मुद्दा समोर आला आहे. ऑलरेडी मंडलच्या केसमध्ये ही क्रिमिलेअर लागू करण्यात आलेली आहे. कदाचित उद्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या संदर्भामध्ये सुद्धा आर्थिक पॅरामीटर्स वापरले जातील. आणि असं जर झालं तर आज तुमचं जे काही थोडं बहुत प्रतिनिधित्व विद्यापीठांमध्ये, नोकऱ्यांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये जे दिसत आहे ते यापुढे दिसणार नाही, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून जे पक्ष या दरिद्री नारायण आरक्षणाला पाठिंबा देत आहेत, त्याचं स्वागत करत आहेत, त्या पक्षाच्या विरोधात
आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. म्हणजे पहिला एक की मंडल कमिशन मध्ये जे काही निष्कर्ष समोर आले होते त्या निष्कर्षाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय गेलेला आहे. दुसरा जो आरक्षणाचे जे जे काही प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित होतात किंवा डेटा विचारला जातो तो इथे काही मागितला गेला नाही, त्याची चर्चा सुद्धा इथे केली गेली नाही. तिसरा जो एक माझ्या दृष्टीने तो महत्वाचा प्रश्न आहे आणि एकंदरीतच या देशामध्ये जे नीती धोरण आणि योजना तयार केल्या जातात त्या योजनाच्या अनुषंगाने त्या लाभार्थीच्या अनुषंगाने हा खूप महत्वाचा प्रश्न असं मला वाटतं. ते म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना घटकांसाठी जे निकष आहेत त्या निकष आपण समजून घेतले पाहिजे. काय पहिला निकष आहे? पहिल्या निकषामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं. मित्रांनो, तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घ्यायची असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप भेटत नाही, उच्च शिक्षणाची तुम्हाला संधी नाही. कारण बऱ्याचशा अनुसूचित जाती जमातीच्या वर्गातल्या शिक्षणाचं मेजर श्रेय ते पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला जातं. स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून रोहित वेमुलानीचा खून झाला, इन्स्टिट्यूशनल मर्डर झाला, हे सुद्धा आपल्याला कल्पना आहे. एकीकडे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जर शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर त्याची लिमिट 2.5 लाख रुपये. दुसरा निकष आहे की या व्यक्तींकडे जमीन शेतजमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी. आपण जर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा जर डेटा बघितला तर मेजॉरिटी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकडे, भटक्या विमुक्तांकडे, जो मायक्रो ओबीसी आहे त्या मायक्रो ओबीसींकडे शेतजमीन नाही. ते आर्थिक लाभ कुठल्याही याचे घेऊ शकत नाही. मात्र हे सोकाळ उच्च वर्णीय यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन जर असेल ते लाभार्थी होऊ शकतात, ते आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी नाही. तिसरा जो क्रायटेरिया आहे, तिसरा जो निकष आहे की यांचं जर शहरात घर असेल, क्रायटेरिया यांचं जर शहरात घर असेल तर ते घर 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी असावं. तुम्ही एसआरएच्या अंतर्गत किती स्क्वेअर फूटचं घर देता हो? रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत किती स्क्वेअर फूटचं घर देता आणि किती पैसे देता? शबरी घरकुलाच्या अंतर्गत किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत किती स्क्वेअर फूटचं घर देता? मग या सगळ्या लोकांना या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला घर द्यायचे असतील तर या सगळ्या आरक्षित वर्गांनी आम्हाला सुद्धा 1000 स्क्वेअर फूटचं घर असलं पाहिजे अशी मागणी केली पाहिजे. कारण 1000 स्क्वेअर फूटचं घर घरी असलं तरी तुम्ही आर्थिक दुर्बल घटक आहात ना. आणि आपल्या देशामध्ये हजारो लाखो लोक बेघर आहेत, भटके विमुक्त तर मोठ्या प्रमाणात, त्यांना घरच दारच नाही, भटकेच आहेत. मग या सगळ्या भटक्यांनी 1000 स्क्वेअर फूटचं घर आम्हाला मिळावं अशी मागणी केली पाहिजे. तिसरा पण एक जो चौथा जो क्रायटेरिया आहे तो पण फार मजेशीर आहे. नगरपालिकेच्या हद्दीत यांचा जर भूखंड असेल, शहराच्या ठिकाणी जर यांचा भूखंड असेल तर तो 900 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त नसावा. आणि शहराच्या बाहेर ग्रामीण ठिकाणी जर यांचा भूखंड असेल तर तो 1800 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त नसावा. बेघर लोकांना किती जमिनी देतात तुम्ही? किती स्क्वेअर फूटचं घर देताय तुम्ही? मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजुरांना किती मजुरी देताय तुम्ही? जर हे आर्थिक दुर्बल घटक यांचं जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल आणि तरी सुद्धा ते आर्थिक आहेत, आर्थिक दुर्बल घटक आहेत, तर मजुरांना दर दिवशी तुम्ही 2100 रुपये मजुरी दिली पाहिजे. भारताच्या कर प्रणालीमध्ये ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपये आहे त्यांना टॅक्स द्यावा लागतो,
आणि हे आर्थिक दुर्बल घटकामध्ये उत्पन्न 8 लाख रुपये. मित्रहो, या सगळ्या एकंदरीतच आरक्षणाच्या संदर्भामधल्या तरतुदींचा, घटनात्मक तरतुदींचा, मूलभूत तत्वांचा जर आपण विचार केला तर हा निर्णय आणि या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक न्यायासाठी दारं बंद केलेली आहेत असं आपल्याला दिसेल. अनुच्छेद 14 चा जर विचार केला, बाळासाहेब आंबेडकर जसं बोलत आहेत की मागच्या दारातून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सरकारने आणि सर्वोच्च न्यायाच्या मदतीने केलेला आपल्याला दिसून येतो, तेव्हा डेटाचा जर विचार केला, या निर्णयाचा जर विचार केला तर गंभीर प्रश्न आपल्या पुढे उभे राहिलेले आहेत. योजनांच्या संदर्भामध्ये, नीती धोरणाच्या संदर्भामध्ये महत्वाचे प्रश्न, याच्यातून अनुत्तरित प्रश्न, खूप सारे अनुत्तरित प्रश्न या सगळ्या निर्णयातून उभे राहिलेले आहेत. तेव्हा माझी या सगळ्या आरक्षित वर्गांना विनंती आहे की जो पक्ष आर्थिक दुर्बल घटकांच्या या दरिद्री नारायण आरक्षणाला, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला जे जे पक्ष स्वागत करतायत त्या पक्षांपासून आपण दूर गेलं पाहिजे. या पक्षांना नेहमीसाठी रामराम ठोकला पाहिजे. आणि जे पक्ष ईडब्ल्यूएसच्या विरोधात आहेत, जे पक्ष सामाजिक न्यायाच्या सोबत आहेत, त्या पक्षांसोबत आपण आपली आंदोलनं मजबूत केली पाहिजेत, तरच आपल्याला सामाजिक न्यायासाठीचा लढा मजबूत करता येईल. अन्यथा या निर्णयाने सामाजिक न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाने दार बंद केली अशीच परिस्थिती आपल्याला दिसून येते. धन्यवाद.